यूथ सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण आणि मनोरंजक घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा यूथ सुपर वन। श्रीमान गोकुळचंद जी विद्यालयात शालेय गणित विज्ञान प्रदर्शनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे होते। संस्थेचे कार्यकारिणी सदस्य डॉ अमोल अजमेरे यांच्या शुभहस्ते रिबन कापून या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ अमोल अजमेरे म्हणाले की विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांची संशोधन वृत्ती वाढते, तसेच व्यावहारिक जीवनातही वैज्ञानिक तत्वे विद्यार्थ्यांनी अंगीकारल्यास त्याचा फायदा त्यांना होईल। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पर्यावरणाचा वापर, झाडा झुडपांचा वापर, ह्या वापर करून आपण आपल्या अवतीभोवतीचं जे पर्यावरण हानी ती कमी करू शकतो व मनुष्याचं व प्राण्याचं आयुष्य वाढवू शकतो व आपण आनंददायी जीवन जगू शकतो, हे सगळं तुम्ही या विज्ञान प्रयोगाद्वारे दाखवलंय व या विज्ञान प्रयोगाद्वारे जी तुम्हाला ऊर्जा शक्ती मिळाली याचा वापर तुम्ही तुमच्या पुढच्या भावी आयुष्यात करावा व विज्ञानाची साथ कायम ठेवावी व हे विज्ञानच आपल्याला पुढचं नवीन युग अजून भरभराटीचं करणार आहे। या विज्ञानाच्या जोरावर आपण अवकाशात गवसणी घालणार आहोत, वेगवेगळ्या अडचणींवर मात करणार आहोत। तरी माझी त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांना हीच सूचना राहील की आपण आपल्या आयुष्यात ह्या विज्ञानाचा दैनंदिन वापर करून आपली स्वतःची, समाजाची व देशाची प्रगती निश्चित वाढवाल, हीच अपेक्षा करतो। धन्यवाद। विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इयत्ता 5वी ते 10वी विविध गटातून गणित आणि विज्ञान वरील 78 उपकरणे तयार केली होती। त्याचप्रमाणे विज्ञान विषयावर आधारित रांगोळी आणि पोस्टर स्पर्धेत जवळजवळ 80 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। या प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास ठोळे यांनी विद्यार्थ्यांनी सद्यस्थितीवर उपकरण निर्मिती केल्याबद्दल विशेष कौतुक केले। मुख्याध्यापक मकरंद कोराळकर यांनी प्रास्ताविक केले। उपमुख्याध्यापक यांनी मान्यवरांचे स्वागत केले। पर्यवेक्षिका श्रीमती उमा रायते यांनी उपस्थितांचे आभार मानले। या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव दिलीप कुमार राजमेरे, स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, सहसचिव सचिन अजमेरे, संदीप अजमेरे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मीना पाटणी यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले। विद्यालयातील विज्ञान शिक्षक कुलदीप गोसावी, निलेश होंड, दिगंबर देसाई, राहुल चौधरी, पंकज जगताप, विजय कारले, सुरेंद्र शिरसाळे, श्वेता मालपुरे, गौरी जाधव, संजीवनी डरांगे, रुपाली साळुंके यांनी विशेष परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय देसाई यांनी केले। या प्रदर्शनामध्ये भिंती पत्रके आणि रांगोळीच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजवावा म्हणून वैज्ञानिक संकल्पनेवर त्यांचे आयोजन करण्यात आले, हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य होते। शालेय विज्ञान आणि गणित प्रदर्शनाचं आयोजन यावर्षी कोरोनानंतर प्रथमच विद्यालयामध्ये आयोजित केलं होतं आणि त्या विज्ञान प्रदर्शनाला जोडून आम्ही पोस्टर स्पर्धा आणि विज्ञान प्रदर्शनावर आयोजित रांगोळी स्पर्धेचं देखील आयोजन केलं होतं आणि या उपक्रमाला अतिशय भरभरून प्रतिसाद मिळाला। विद्यालयाचे अध्यक्ष माननीय कैलास ठोळे तसंच विद्यालयाचे सदस्य डॉ अमोल अजमेरे यांच्या हस्ते या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन झालं। या विज्ञान प्रदर्शनामध्ये माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानातील प्रगती, पर्यावरणास अनुकूल सामुग्री, आरोग्य आणि स्वच्छता, वाहतूक आणि नवोपक्रम, पर्यावरणीय चिंता आणि वर्तमान आणि नवोपक्रमासह ऐतिहासिक विकास इत्यादी महत्वाच्या विषयासह वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी उपकरणाची त्या ठिकाणी निर्मिती केली होती। जवळजवळ 5वी ते 7वीच्या गटामध्ये 40 ते 45 उपकरणे आणि इयत्ता 8वी ते 10वीच्या गटामध्ये जवळजवळ 40 उपकरणांची या ठिकाणी विद्यार्थ्यांनी निर्मिती केली होती। त्याचबरोबर अतिशय नाविन्यपूर्ण अशा प्रकारच्या रांगोळीतून विज्ञानाचा संदेश या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दिलेला आहे आणि तो अतिशय स्मरणीय आहे। विद्यालयातील गणित आणि विज्ञान शिक्षक हे अतिशय तळमळीने आपल्या विद्यार्थ्यांना विज्ञानाचा जो मूळ उद्देश आहे की एखाद्या
घटनेच्या पाठीमागे असलेला का शोधणे ते अतिशय उत्तम आणि प्रत्यक्ष अनुभवाच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिकवत असतात त्याचाच प्रत्यय म्हणून एवढे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे। मान्यवरांनी देखील विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून मिळवण्याचा प्रयत्न केला। यामधूनच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष घटनेचा कारणाचा शोध लागतो आणि त्याच्यातूनच ते स्वतः या विज्ञानाच्या माध्यमातून व्यावहारिक जीवनामध्ये त्याचा उपयोग करतात आणि खऱ्या अर्थाने मग विज्ञान जे आहे ते आपल्याला रोज जगण्याच्या दृष्टिकोनातून उपयोगी ठरतं। हाच त्याच्या पाठीमागं विज्ञान प्रदर्शन भरवण्याचा उद्देश आहे। विद्यालयाचे सर्व ट्रस्टी दिलीप अजमेरे, त्याचप्रमाणे सहसचिव सचिन अजमेरे, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी संदीप अजमेरे, आनंद ठोळे आणि तसेच या सर्व ट्रस्टींचा आम्हाला नेहमीच या ठिकाणी उपयोग होत असतो, मदत होत असते आणि त्या माध्यमातून सर्व शिक्षक आमचे उपमुख्याध्यापक गायकवाड सर, त्याचप्रमाणे पर्यवेक्षक रायते मॅडम, तसेच सर्व विज्ञान आणि गणित शिक्षक, तसेच सर्व सहकारी शिक्षक हे विद्यार्थ्यांवरती वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी संस्कार घडत असतात आणि त्याच्यातूनच विद्यार्थ्यांचा प्रगतीचा आलेख उंचवत जात असतो। धन्यवाद। विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा वृत्ती व नवोपक्रमशीलता या गोष्टी वाढीस लागून प्रयोगशीलता वाढीस लागावी व त्यांच्यामधील शास्त्रज्ञ वृत्ती वाढीस लागावी या सर्व दृष्टीने शासनाने त्यांच्यामध्ये या सर्व गोष्टी वाढीस लागाव्यात व त्यांना या सर्व गुणांना वाव मिळावा म्हणून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दरवर्षी केले जाते। हे आयोजन शालेय स्तरापासून तर अगदी राष्ट्रीय स्तरापर्यंत टप्प्याटप्प्याने केले जाते। आज आपण श्रीमान गोकुळजींजी विद्यालयामध्ये या विज्ञान प्रदर्शनाचे शालेय स्तरावर आयोजन केले होते, त्यास उत्स्फूर्त सहभाग मिळाला। यामध्ये विज्ञान गट, गणित गट तसंच या निमित्ताने पोस्टर स्पर्धा व रांगोळी स्पर्धा यांचेही यावर्षी आयोजन करण्यात आले। एकूण 109 विद्यार्थ्यांनी या विज्ञान गणित प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला। माननीय मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षिकाताई यांच्या मार्गदर्शनाखाली हे गणित विज्ञान प्रदर्शन तसेच रांगोळी प्रदर्शन व पोस्टर स्पर्धा अत्यंत उत्स्फूर्तपणे पार पडल्या। विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग नोंदवला व पुढील वर्षीही अशाच पद्धतीने नवनवीन उपक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे। या विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा भरपूर प्रतिसाद मिळालाय। रांगोळी आणि पोस्टर स्पर्धेचे संयोजन शीतल अजमेरे, अनाली सोनवणे, कविता गवांदे यांनी केले। शाळेतील विद्यार्थी आणि पालकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतलाय। न्यूज सुपरवन साठी हापी शेख, कोपरगाव।